मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे परडी. लेखक प्रमोद बच्चे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. शंकरराव म्हणजे आमचा आजा जामजी होता त्याच्यावर म्हणून एकेरी बोलवायचो. वारला 20-21 वर्षापूर्वी. आमचं गाव तिकडं कोल्हापूरला पन्हाळ्याच्या जंगलात. आमचा आजा पण तसाच कोल्हापुरी पैलवानगडी. धोतर, पायतान, पांढरा सदरा, तांबडा फेटा आणि येतांची छडी. छडी हाऊस म्हणून नाही तर परडीचं व्याज, आणि परडीत व्याज फेडावंच लागतं वर्षाचं वर्षाला. गावाकडं लोक म्हणायची नदीचं वाहिरीचं पाणी उपसायचं तर परडी द्यावी लागती, नाहीतर घराचा माणूस याज म्हणून उचलती ती. आमच्या आज्यानं पण विहीर काढली उन्हाळा सुरू होता म्हणून. बिना परडी देताच पाणी उपसायला सुरू केलं. मोठीला दुसरा बैल मिळाला नाही म्हणून स्वतः जोडीला उभारला, विहिरीत पडला आणि पायानं कायमचा आदू झाला. आजी म्हणायची माझं कुकू बळवंत म्हणून वाचला. आजीने लगेच परडी करून हिरीचं व्याज फेडलं. तशी ही गोष्ट 25 वर्षापूर्वीची व्याजाच्या दिवसाची. मी, माझा लहान भाऊ बारक्या, आमचा चुलत तात्या आणि आमचा आज्या. मी तेव्हा 7वीला होतो आणि बारक्या 4थीत. लहानपणीपासून परडीच्या रात्रीची मला खूप भीती वाटायची. बायका घरात दिवा लावून बसायच्या देवाला. परडीच्या भोयासाठी परडी वाहणारे. परडी म्हणजे माणूस मेल्यावर जशी तिरडी बांधतात तशीच, पण छोट्या आकाराची. त्याच्यावर घोडाचा नैवेद्य, खणा नारळाची ओटी, विड्याचं पान, सुपारी, हळदी कुंकू इत्यादी गोष्टी देवीसाठी, आणि बाहुली, लिंबू, बिबा, मिरची, काळा बुका तिच्यासाठी. परडीला बोकड किंवा कोंबडं पण लागतं. परडी देवीला आणि कोंबडं तिच्या भूताला. आजा सांगायचा परडीचे नियम लय वंगाळ. बायकांनी परडीला हात लावू नये. परडी सूर्यास्तानंतरच बांधायची. परडी एकदा डोक्यावर घेतली की ती खाली ठेवायची नाही किंवा मागं वळून बघायचं नाही. आणि हो, का मागं वळून बघायचं नाही? बारक्यानं आज्याचा नियमांचा पाडा तोडला. त्याच्याकडे न लक्ष देताच आज्यानं पाडा सुरू केला. परडी पाण्यात सोडेपर्यंत एक शब्द बोलायचा नाही. बारक्याकडं बघत आज्या, आपण वरीसभर याज साठवतो, आज देतो तिला. ती लय आतुरास्ते याजासाठी. मागे वळतो तर संपलो म्हणून समजा. मला परडी आणि तिरडी सारख्याच वाटायच्या. तिरडी माणसं पोहोचवायला आणि परडी त्या माणसांचा नैवेद्य पोहोचवायला. तिन्ही सांज झाली. आजानं परडी बांधली. देवीसाठी गोडाचा नैवेद्य, चोळीचं कापड आणि इतर सामानात परडी हळदी कुंकवाच्या रंगात न्हावून गेली. आजानं कोणालाही मोह पडावा अशी परडी फुलांनी सजवली होती. परडी उचलायच्या आधी आजानं आमची परत एकदा उजळणी घेतली, कारण आम्हा भावंडाची ती पहिलीच वेळ होती, कदाचित शेवटची. मला उगच वाटून गेलं, आजा काही हो दे, कोणी बी आवाज देऊ दे, मागं वळायचं नाही. आणि रानात साप बी पासत्यात, पायाकडे बघून चला. एवढी तयारी बघून आम्ही दोघे आधीच घाबरलो होतो. त्यात आता सापांची भीती. तात्या म्हणाला, बारक्याला नाही नेलं तर चालायचं नाही का? बारक येते भेल उगाच. आजा चिडला, जो खरा माळ करी त्यालाच परडी चुकली. उद्या आपण मेल्यावर यांनाच करायचं आहे सगळं, येऊ दे. तात्या गप्प झाला. मला उगाच वाटलं बासारखं माळकरी झालो असतो तर बरं झालं असतं. आजानं परडी उचलली आणि माझ्या डोक्यावर ठेवली. हे मला माहीतच नव्हतं की आज माझा नंबर आहे ते. चौघात मी सर्वात भित्रा होतो हे मलाही आणि त्यांनाही माहीत होतं. मेलो आता, पण आता बोलणं नव्हतं. आजापुढे काठी टेकीत निघाला. कंदील होता पण फारसं स्पष्ट दिसत नव्हतं. मळ्यातल्या घरापासून
वीर अर्ध्या मैलावर होती. आधी कुराणाचा ओसाड माळ, नंतर समाधीचा ओढा आणि पलीकडे उसाचा शिवार. आमची परडी निघाली. 7 ते 8 वाजेची वेळ होती, पण उगाचच जास्त रात्र झाल्यासारखं वाटत होतं. अंधारात पाय तुडवत आम्ही निघालो. मी सांभाळून ओढा ओलांडला. पाणी थोडंच होतं, पण खूप गार होतं. बरं वाटलं, ओढा फिरून विहिरीजवळ येतो. शेतात पायवाट होती, पण उसामुळे ती पूर्ण झाकली गेली होती. विहीर आता टप्प्यात आली होती. ओढ्याच्या बाजूची झाडी खूप घनदाट होती. पानांचा आवाज ऐकून भीतीने माझी चड्डी ओली होईल असं वाटायचं. तोवर माझ्या कानावर कोणीतरी हात ठेवल्याचं मला जाणवलं. ओढ्याच्या पाण्यापेक्षा गार होता तो हात. माझं पूर्ण अवसान गळालं. मी फक्त रडायचा बाकी होतो. मी मान झटकली आणि आजच्या दिशेने पळालो. बोंबलावं आणि परडी टाकून सरळ गावाकडं पळावं असं मला वाटलं. पण आजच्या भीतीनं मी गप्प चालत राहिलो. मला असं वाटलं की माझी परडी अचानक खूप जड झाली आहे. इतकी जड की मला चालवेना. पण वर बघायचं धाडस नव्हतं. बारक्या आणि तात्या मागं होता. जर वर कोणी बसला असतं तर त्यांना नक्कीच दिसला असतं आणि त्यांनी बोंब मारली असती. हा माझ्या मनाचा खेळ आहे असं समजून मी जोर लावत चालत राहिलो. एकदाचा विहिरीवर पोहोचलो. परडी पाण्यात सोडली, हात जोडले. पाण्यात झाडाच्या फांद्या आकराळ विकराळ रूप घेत होत्या. माझी जाम फाटली होती. आता म्हसोबाच्या दगडाजवळ कोंबडं कापायचं. तात्यानं कोंबड्याचं नरड सोडवलं. त्याची फडफड थांबली. लगोलग त्याने त्याची सारी पिसं उपसली आणि बाजूला पुरली आणि हात जोडलं. निगुआशी नुसती खून केली आणि चालायला लागला. मी सगळ्यात मागे राहिलो होतो, पण आता मागे कोणी नाही याची खात्री होती. मळ्यातल्या घरी आलो. मी सुटकेचा निश्वास टाकला. लढाई जिंकली असं वाटलं, पण खरा डाव आता सुरू होणार होता. तात्यानं पटापट कोंबडं तोडून धून चुलीवर शिजत टाकलं. आता ते शिजवून परत विहिरीवर भुत्याला नैवेद्य घेऊन भुत्याचं व्याज सोडवायला जायचं होतं. आजा बाजूला पडला होता. आज जरा बेजार दिसत होता. मी उगाच आजाला विचारलं, आजा तू हिरीत कसा पडला? आजानं चुलीकडे बघत श्वास सोडला. पडलो नाही, वडत नेलं मला. आमचा आजा म्हणजे रेड्याचा ताकदीचा माणूस, लय दमाचा. बैलाच्या जोडीला उभारून नांगर ओढायचा. त्याला वडत नेणं जरा अवघडच काम. मी आणि सर्जा म्हणजे माझा बैल मोका ठाकत होतो. उन्हाळा होता म्हणून रात्रीचा काम करायचो. दुसरा बैल नव्हता म्हणून मीच दावणीला उभारलो. नव्या हिरीला लय पाणी होतं म्हणून मी बी जोमात मोठ ओढत होतो. मोठीचं घंगाळं उलटं करून मी आणि सर्जा उलट हिरीकडे चाललो होतो. रिकामं घंगाळं हलकं असतं, ते खाली जात होतं हळूहळू. चांगलं कासराभर अंतर होतं माझ्या आणि हिरीमध्ये. अचानक घंगाळा टनभर वजन पडावं तसं जड झालं. आम्ही दोघं बी एकदम दचक्यानं पार हिरीजवळ आलो. सर्जाचा पाय घसरला आणि तो पडला. त्या दचक्यानं म्या बी दोरी सोडली आणि तोंडघशी पडलो. घंगाळं जोरात हिरीत आपटल्याचा आवाज झाला. सर्जानं जोराचा हंबिरडा फोडला. मला बी काय सुधरना. मी वर उठायचं बघतोय. तोवर माझं दोन्ही पाय कुणीतरी धरलं. मी मागं वळून बघणार. तोवर मला फरफटत नेलं. मी तोंडघशी उपराटा सरपटत होतो. मी सर्जाचा कासरा धरायला बघितलं, पण हाताला नाही आली. काय कळायच्या आत मी हिरीत होतो. पडताना पाय हिरीच्या जोत्यावर आपटला. पाय हालतच नव्हता. मी कसाबसा तोंड पाण्यातून काढतो. तोवर माझा मोडका पाय कुणीतरी जोरात पकडला. पायाच्या शिरा चेपून फुटतील एवढं जोरात दुखलं. मला हिरीत खाली खोलात खेचत नेलं. काय सुधारण्याच्या आत मी हिरीच्या गळ्यात पोहोचलो. अंगात होता तेवढा सगळा दम लावला. एक जोराचा हिसका दिला आणि पाय सोडवला आणि वर आलो. पाण्यातून बाहेर आला, पण पाय चालत नव्हता. तोवर हिरीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. मी भेदरून काठावरून बाहेर सरपटत आलो. एक दोन जोऱ्याच्या आरोळ्या पण ऐकू आल्या. जणू हिरीत कुणाची तरी कुस्ती चालू होती. पाण्याचा नुसता धडाधड आवाज. मी धावत पडत सरपटत मळा गाठला. पाय मोडला होता. तुमच्या आजीचं कुकू मोठं म्हणून वाचलो.
गावातली माणसं मला येडा म्हणतात. हिरीत पाय घसरून पडला आणि पाय मोडला म्हणतात, पण हिरीत पडून पाय कायमचा काळा पडत नाही. सर्जा मात्र तवा गायब झाला. हिरीवरून पळताना मी त्याच्याकडं बघितलंच नाही. आम्ही लई हुडकिलं त्याला, शिवारात जंगलात कुठं बी गावला नाही. आम्ही हिरीत बी पाणी काढून बघितलं, पर तो कुठंच नव्हता. आणि आम्ही आजच्या काळ्या पडलेल्या पायाकडे बघतच राहिलो. आपला कान पण काळा पडला असेल या शंकेने मी कानाला हात लावला, पण तसं काही दुखणं जाणवत नव्हतं. पण तो गार स्पर्श माझा भास असेल म्हणून मी कुणालाही काहीही नाही सांगितलं. या सगळ्या कथाकथनाच्या कार्यक्रमात तात्याने नैवेद्य तयार करून भरून घेतला. चला उशीर होतोय म्हणाला. आज काहीसा शीन आलेगत दिसत होता. तात्या त्याला म्हणाला, तुम्ही पडा, आम्ही जाऊन येतो लगेच. आता काय नुसतं हे ठेवून मागं फिरायचं आहे. आजा थोडासा खच खातच हो म्हणाला. बरं आहे, पर समद नियम लक्षात ठेवा. निवत दाखवितोवर वळायचं नाही, बोलायचं नाहीतर जाल वचा वचा करत. आजा मध्येच थांबला. थांबा, मला वाटलं आजा येतोय. तेवढाच आधार नाही का? आडमाड तिघे नगा जाऊ. बारक्या तू इथंच थांब. आता काय परडी सोडली आहे, काळजी नाही. निघा दोघे तुम्ही, माझी अजून टरकली. आता दोघेच, त्यात परडी मी वाहिलेली, नैवेद्य मलाच द्यावा लागणार. निरोप देताना आजा तात्याला विशेष म्हणाला, पोराला नीट आण, नाहीतर. तात्यानं नुसती मान डोलावली. मी परडी उचलली, डोक्यावर ठेवली. आमची परडी पुन्हा सुरू. तात्या कंदील घेऊन पुढं चालत होता. तात्या त्याच्या लहानपणीपासून परडी करत होता. त्याला सगळं माहीत होतं, त्याला सवय होती. आणि त्याला आजाची गोष्ट खोटी वाटायची. त्याच्या डोक्यात लगेच परत जाऊन कोंबड्याच्या रस्यावर ताव मारायचा असा असेल असं मला वाटलं. मी आधीच त्या गार स्पर्शाने आणि नंतर आजाच्या गोष्टीने पार भेदरून गेलो होतो. डोंगरावर कुठंतरी कोली जाम ओरडत होती. अधून मधून एखादं कुत्र पण भुंकायचं, पण गावाकडं ते नेहमीचं असतं. माळरान संपलं. आम्ही तो गार ओढा ओलांडून उसाच्या शेताकडे निघालो. पण उगाच कुणाच्या तर दुसऱ्याच्या टप्प्यात आल्यासारखं वाटून भीती वाटू लागली. तात्याचा कंदील जरा जास्तच तेवत होता. अचानक विजला. रॉकेल संपलं. माझ्या मागे ये असं हाताने खुणावून तो पुढे चालू लागला. थोड्याफार चंद्राच्या उजेडात त्याचा शर्ट दिसत होता फक्त. मी निमूटपणे त्याच्या मागे उसाच्या पट्ट्यात मार्ग काढत चालत राहिलो. उसात कोणीतरी पाणी सोडलं होतं, मगाशी नव्हतं. त्यामुळे घसरतं झालं होतं, त्यामुळे चालणं अजूनच अवघड झालं होतं. नैवेद्य सांडला तर राजा जीव घेईल या भीतीने मी हळूहळू जात होतो. चंद्राच्या त्या मंद प्रकाशात काकाच्या पायानं चिघळला चिखलजणू रक्तमासांचा गोळ्यासारखा दिसत होता, काळवंडलेला, सडलेला. आता विहिरीजवळ जायचं नव्हतं. नुसतं म्हसोबाला नैवेद्य देऊन परत जागा टप्प्यात आली. म्हसोबाचा दगड आणि विहीर चार पाच कासरांवर होती. जसजसा जवळ पोहोचेल मला जास्तच भीती वाटत होती. तात्या मात्र त्याच्या रस्त्याच्या स्वप्नात मस्त होता. रात्र किडे जो गोंगाव करत होते एकदम शांत झाले. वाराही पूर्ण शांत झाला होता. सगळीकडे स्मशान शांतता पसरली. कोल्ही कुत्रीही आता पूर्ण शांत झाली. आणि परत कानाजवळ तो गार स्पर्श रडण्याचा हुंका गळ्यापाशी आला होता. मी तो तसाच गिळला. माझ्या दोन्ही कानावर कोणीतरी मागून हात ठेवले होते. माझे कान गोठल्यासारखे थंड झाले. मला ओरडायचं होतं, पण आतला आवाज आतच गोठला. डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरू झाल्या. मी मागच्या वेळेसारखा हिसका देऊन कानावरचा हात झटकला आणि तात्याकडे पळत सुटलो. तात्या म्हसोबाच्या दगडाजवळ पोहोचला होता. अंधारामुळे मी रडत आहे हे त्याला दिसलं नसावं आणि मी पण गप्पच राहिलो. पण मनातल्या मनात मी सुटकेचा निश्वास टाकला. पोहोचलो एकदाचे, जीव सुटला. विहीर आता आमच्या बरोबर मागे होती. तात्यानं अगरबत्ती पेटवली आणि मातीत खोचून ठेवली. म्हसोबाच्या दगडावर गुलालाच्या दोन आडव्या रेषा ओढल्या. दोन माझ्या कपाळी आणि दोन त्याच्या कपाळी. मी नैवेद्याचं ताट तात्याकडे दिलं.
मी डोळे पुसून परडी संपत आल्याने सुखी झालो होतो. तोवर विहिरीत काहीतरी मोठं धाडकन पडल्याचा आवाज झाला आणि जे करायचं नव्हतं तेच आम्ही केलं. आम्ही वळलो. भले मोठे पांढरे केस, पांढरा सदरा अगदी घोट्यापर्यंत रेंगाळलेला आणि काळा मिट्ट चेहरा आमच्या समोर जमिनीपासून 1-2 फुटांवर तरंगत होता. बहुतेक ती बाई असावी. तोंडाला कसली तर पिसे लागली होती. बहुतेक मगाशी पुरलेल्या कोंबड्याची असावीत. ती जोरानं ओरडली. कानाचे पडदे फाडणारा तो कर्कश आवाज माझ्या धैर्याचा हा शेवट होता. आम्ही जीवाच्या आकंताने अजून जोरात ओरडलो. तात्याचा चेहरा पार पांढरा पडला आणि माझी अवस्था सांगण्याच्या पलीकडे गेली होती. तो काय प्रकार होता मला कळायचीही मला शुद्ध नव्हती. तात्या मला पळ तेवढंच म्हणाला. तोवर तिने त्याच्यावर हल्ला चढवला. मला कुठे पळावं तेच कळत नव्हतं. हातपाय गळपले होते. मी तिथेच उभा राहून नुसता ओरडत होतो. दोन्ही हाताने नुसता बोंबलत होतो, रडत होतो. तिने तात्याला एका हाताने उचलून बाजूच्या दगडावर फेकले. मी कसा बसा त्याच्याकडे पळालो. तात्या वाचव, तात्या पळ, तात्या. तात्या निपचित बेशुद्ध पडलेला. मला काय करावे सुधरेना. तोवर माझा पाय कुणीतरी पकडला. मला कळलं होतं की आता आपली बारी. मी मागे वळणार. तेवढ्यात माझी फरफड सुरू झाली. ती मला विहिरीकडे फरफटत नेत होती. हाताला लागेल ते झाड, पालापाचोळा, चिखल काय सापडेल त्याने मी रोखण्याचा प्रयत्न करत होतो. तात्या वाचव, आई सोड सोड. मी नुसता ओरडत राहिलो. अंतराचा अंदाज लागायच्या आत तिने मला दोन्ही हाताने वर तिच्या डोक्यावर उचलले. विहिरीत जसा मोठा दगड फेकतात तसं मला तिने विहिरीत आपटलं. तिचा हातापासूनचा पाण्यापर्यंतचा 10 फूट अंतरावर मला माझं मरण स्पष्ट दिसत होतं. पाण्यात एखादी गटांगळी खातोय. तोवर माझा पाय तिच्या हातात होता. तोवर मला खाली ओढत होती. ती मला खाली ओढत होती. बघता बघता मी विहिरीच्या गाळात होतो. मी पूर्ण शक्तीनिशी पाय सोडवण्याचा प्रयत्न करत होतो पण तिच्या ताकदीपुढे मी हताश होतो. माझा जीव गुदमरत होता. मी प्रयत्न थांबवले. माझी शुद्ध हरपत होती. मी मरत होतो. तोवर विहिरीत काहीतरी पडल्याचा भास झाला. मी दचकून जागा झालो. माझे पाय मोकळे झाले होते. मी जीवाच्या आकांताने हातापायात जोर आणला आणि पाण्यावर आलो. अंधारामुळे काहीच नीट दिसत नव्हतं पण कोणीतरी दोघे पाण्यात कुस्ती करत होतं तेवढं कळत होतं. पाण्यात प्रचंड गदारोळ चालू होता. पळ पम्या पळ असा आवाज पाण्यातून आला. आवाज ओळखीचा वाटला. आमचा आजा आजा. म्हणून मी एक मदतीची आर्त हाक दिली पण त्याने पाण्यात लढतच पळ पळ असा आवाज दिला. मी विहिरीतून कसा बसा बाहेर आलो. तात्या तात्या पळ. ओरडत सुटलो. तात्या तोवर शुद्धीवर येत होता. तात्या आजा पळ. माझ्या तेवढंच बोलण्याचा त्राण शिल्लक होता. तात्या पण पुरता भेदरला होता. आजा मळ्यावर आहे, चल. विहिरीत पाण्याचा आवाज अजून येतच होता. तात्या कसा तरी उठून उभा झाला. माझा हात धरला. आम्ही पळ सुटलो. मी आजा तिकडे एकटा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण आम्ही दोघे पण पूर्ण शुद्धीत नव्हतो. परडी, नैवेद्य, कंदील आणि आजा सगळं तिथं सोडून आम्ही नुसते पळत होतो. पळतच होतो. आम्ही मळ्यावर पोहोचलो. तात्यानं दारावर जोरजोरात थापा मारायला सुरुवात केली. बारक्या बारक्या. बारक्यानं दार उघडलं. घाबरलेल्या तात्यानं आतून दार घट्ट बंद करून घेतलं. कडी आणि दगड लावून घेतला. काका जमिनीवर आडवा पडला आणि मोठ्याने रडू लागला. आमचा अवतार बघून बारक्या पार भेदरून गेला होता. मी जमिनीवर जागीच बसलो. आजा म्हणून हा मरडा फोडला. मी आजाला हिरीवर सोडून आलो. आपला आजा गेला र आणि जोरजोराने रडू लागलो. बारक्या गडबडल्यागत होऊन म्हणाला, आजा तो तर इथंच आहे, माग गवत टाकतोय गाईला. तो राजा मागच्या दारानं आत आला. काय र पोरानू, काय झालं? तात्या तू असा का पडलायस आणि पम्या तू का रडतोयस? काय झालं बोलशील का? आता तर माझ्या डोळ्यासमोर अंधारीच पसरली. आता हा इथे कसा आला? मी तिथेच कोलमडलो.
दुसऱ्या दिवशी दुपारी मला जाग आली. समदा गाव जमलेला तात्या तापानं भाजत होता, म्हणून त्याला सकाळी तालुक्याच्या दवाखान्यात नेलं होतं. आजा माझ्या बाजूला बसला होता, बारक्या पण होता. झालेला प्रकार मी कुणाला सांगितला नाही आणि पोर घाबरला आहे म्हणून गावकऱ्यांनी पण खोला शिरून विचारलं नाही. नंतर बारक्याला मी शपथ घालून विचारलं. त्या रात्री आजा खरंच बाहेर कुठं गेला नव्हता, त्याने परडीच्या शपथीवर तो माळ्यावरच त्याच्याबरोबर होता म्हणून सांगितलं. तात्याला घरी आणल्यावर आम्ही सगळा प्रकार आजाला सांगितला. फक्त मी ऐकलेला त्याचा आवाज, तात्याचं फक्त बेशुद्ध होणं, मला विहिरीत बुडवणं आणि आजाचं तिथं नसून असणं, आजाला सगळा प्रकार पटला. आमच्या अंगावर कसल्या खुणा नव्हत्या किंवा कोणताही भाग आजाच्या पायासारखा काळवंडला नव्हता. सगळं ऐकून आजा म्हणाला, आपण परडीत फक्त कोंबडा आणि बाहुली देतो का? नाही, आपण खणा नारळाची ओटी देतो, सुवासिनीचा वान देतो. जिथं भूत आहे तिथं देवबी आहेच की. तुला वाचवायला देवीनं माझं रूप घेतलं, मला वाचवायला ती सर्जाच्या रूपात आली. पण ती आहे, ती येणार. आता काय काळजी नाही, परडीत यास फिटला आता. तात्याने इच्छेने आणि बारक्याला जबरदस्तीनं घरातल्यांची माळ घातली, माळकरी केलं. पण परडीत व्याज तर फेडावं लागतं म्हणून मी माळ नाही घातली. काही वर्ष मी आणि आजाने ते फेडलं, नंतर आजा गेला. आता मी एकटा जातो, पण परत मला तसा अनुभव कधीच आला नाही. परडीच्या रात्री आजी देव पाण्यात ठेवून बसते, पण मला खात्री असते जर काही आखरीत घडलंच तर माझा आजा येईलच मला वाचवायला. पळ पम्या पळ म्हणत. मित्रांनो, आजपुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या